नमस्कार. क्वारंटाईन कट्टाच्या या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं मी दीपाली माझ्या दोन्ही मैत्रिणी दीप्ती आणि कविता यांच्यासह अत्यंत आनंदाने स्वागत करते. मंडळी, मला तुमच्यासोबत माझा इथला एक स्थानिक किस्सा आज तुमच्याशी शेअर करायला आवडेल. म्हणजे एका क्लासच्या निमित्ताने इथल्या एका लोकल कॉलेजमध्ये मी जायला लागले आणि त्यावेळेला सुरुवातीला ती सगळी इंग्रजी पुस्तकं, थोडीशी ती अकॅडमिक इंग्लिशची जड भाषा आणि इथल्या लोकल लोकांशी संवाद साधताना माझ्या मनात मला यांच्यासारखं छान असं फ्लुएंट इंग्लिश बोलता येणार नाही असा खूप न्यूनगंड होता. इथली शिक्षण पद्धती थोडीशी इंटरॅक्टिव्ह स्वरूपाची, संवादात्मक स्वरूपाची होती, त्यामुळे वर्गात तास शिक्षकांबरोबर असा मस्त गप्पा टप्पांमध्ये जायचा आणि त्यातून आम्ही शिक्षण घेत होतो. मी वर्गात फारशी बोलायचे नाही, वर्गातून बाहेर पडल्यानंतर माझ्या मैत्रिणींशी खूप बोलत होते. पण माझी नेमकी ही अडचण, माझ्या बाजूला रोज बसणारी माझी एक स्पॅनिश मैत्रीण होती तर तिने ओळखली आणि तिने मला एकदा विचारलं की तू वर्गात का बोलत नाहीस, तुला तर येतात सगळी उत्तरं. तर मी तिला म्हटलं की मला ना थोडस इंग्लिश येत नाही ह्याचा प्रॉब्लेम, त्यामुळे माझे शब्द जास्त आणि हातवारे जास्त होतात. तर तिने मला असं सांगितलं की तू इंडियन आहेस ना, तर माझ्या माहितीप्रमाणे भारतातल्या प्रत्येक राज्यात वेगळी वेगळी भाषा बोलली जाते, त्यामुळे तुम्हाला तसंही लहानपणीपासून तुमचं अपब्रिंगिंग होताना तीन चार भाषा अशाच तुमच्या कानावर पडतात, तुम्हाला समजतात, तर तुलाही त्या येत असतील. आणि शिवाय तू इतक्या लांब साता समुद्र पार घेऊन या देशात स्थायिक झाली आहेस, इथलं कल्चर जाणून घेतेस, इथल्या लोकांशी इंटरॅक्ट करतेस, तर मला तर तुझा एक व्यक्ती म्हणून खूप अभिमान वाटतो, तर तुला हा न्यूनगंड बाळगायची काहीच गरज नाही. तिच्या ह्या बोलण्याने ना खरंच मंडळी मला इतका आत्मविश्वास मिळाला आणि त्यानंतर वर्गात ओपनली मी बोलायला लागले, माझे हातवारे कमी होऊन माझे शब्द जास्त यायला लागले आणि माझ्यात हा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या त्या मैत्रिणीचे मी खूप आभार मानले. खरंच मंडळी, आजही आपण परदेश दौरा प्लॅन करताना पटकन मनात भीती येते की अरे बापरे मला इंग्लिश येत नाही, आणि त्यामुळे येत असलेलं उत्तम इंग्लिश सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीने आपण बोलत असतो. आणि फक्त इंग्लिश या भाषेतच नाही तर आपल्याला येणाऱ्या इतर भारतीय भाषांचा अभिमान आपल्या मनात कमी होऊन इंग्लिश बद्दलची भीती आपल्या मनात सतत जास्त असते. खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची आमची जी मैत्रीण क्वारंटाईन कट्ट्यावर येते ती खास आहे. म्हणजे तिला 22 परकीय भाषा बोलता येतात, शिवाय 4 भारतीय भाषांवरही तिचं उत्तम प्रभुत्व आहे. इंग्रजी तर ती उत्तम बोलतेच, म्हणजे एकूण 27 भाषा ती लिलया बोलते. अर्थात या सगळ्या मागे तिची अनेक वर्षांची साधना आहे, तिचा अभ्यास आहे. ही आमची मैत्रीण अनेक भारतीय तिच्या विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकवते किंवा तिच्या अनेक परकीय भाषेतल्या विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची आणि भाषेची ओळख करून देते. अनेक नामांकित शिक्षण संस्थांशी आणि कॉर्पोरेट कंपन्यांशी ती निगडित आहे. गेली अनेक वर्ष ती होमस्कूलिंग ही संकल्पना सुद्धा चांगल्या प्रकारे प्रमोट करते, त्याच्याबद्दल ती उत्तम मार्गदर्शन करते. जगभरात अनेक मानसन्मान आणि पुरस्कार तिला तिच्या या भाषा प्रवासाबद्दल मिळालेले आहेत. नुकतंच ती आपल्या भारतीय भाषेतलं उत्तमोत्तम साहित्य परकीय भाषेत किंवा परकीय भाषेतलं उत्तमोत्तम साहित्य भारतीय भाषेत भाषांतरित करण्याचंही काम करते. अनेक विध पैलू आहेत तिच्या ओळखीचे, तर आपण पटकन तिला कट्ट्यावर बोलवूया आणि आज तिच्याशी भरपूर अशा गप्पा मारूया. तर स्वागत करूया आमच्या या प्रसन्न गोड आणि अत्यंत सकारात्मक असलेल्या भाषा तज्ञ असलेल्या आमच्या या मैत्रिणीचं. वेलकम टू क्वारंटाईन कट्टा, अमृता लँग्स उर्फ अमृता जोशी आंबडेकर. नमस्कार. थँक्यू दीपाली, दीप्ती, कविता, तुमच्या क्वारंटाईन कट्ट्यावरती मला बोलवल्याबद्दल.
अमृता, खूप मस्त वाटतंय आज तू क्वारंटाईन कट्ट्यावर आली आहेस. म्हणजे काय सांगू, खर तर तुझी ओळख करून देताना अख्खा भाग आमचा कमी पडेल, इतके विविध रंगी तुझे थँक्यू. पैलू आहेत. उत्तम भाषा तज्ञ आहेस तू, ट्रान्सलेशनच्याही कामात बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहेस. आणि या सगळ्या व्यतिरिक्त मला आठवतं की अनेक वर्षांपूर्वी एक नामांकित सौंदर्य स्पर्धा, ज्याच्या ज्या फायनलिस्ट 10 कंटेस्टंट होत्या, त्यातही तू होतीस. म्हणजे खर तर आश्चर्य वाटतंय मला की पर्यटनाची ही आवड आहे तुला, विविध प्रांतातले विविध खाद्यपदार्थही खायची आवड आहे. ह्या सगळ्यामध्ये नेमकी भाषाच किंवा याच माध्यमात करिअर करावं असं तुझ्या मनात का आलं? कसं आहे ना की या सगळ्याची सुरुवात किंवा फिरण्याची आवड असो किंवा खाद्य संस्कृतीची आवड असू देत किंवा तिकडचं म्युझिक कल्चर ह्या गोष्टी जाणून घेण्याची आवड असू देत, तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी की नाही आपल्या भाषेचा एक भाग आहे. साहित्य, इतिहास, तिकडची लोक, खाद्य संस्कृती, हे सगळं काही वेगवेगळं नसून हे सगळं एकच आहे. आणि जर मी म्हंटल की मला एखादी भाषा शिकायची आहे, तर ती भाषा शिकताना फक्त आपण मला बोलता येत आहे का, मला स्पेलिंग्स येत आहेत का, मी शुद्ध अशुद्ध बोलतीये का, मी मला किती मार्क मिळालेत, माझ्याकडे किती सर्टिफिकेट्स आहेत, पण या पलीकडे यु नो देर इज अ ब्युटिफुल वर्ल्ड बियॉन्ड, की त्या पलीकडे आपण जेव्हा बघतो मग तेव्हा लक्षात येतं, अरे वा, म्हणजे तिकडची माणसं बोलताना पण आपल्यासारखे हातवारे करतात. हा, तिकडची माणसं बोलतानाही म्हणजे आता हे टिपिकल इंडियन आपण असे असे करतो, पण ही लोक असंच करतायत. किंवा खूप गोष्टी आहेत की ह्या जाणून घ्यायला इतकी मजा येते ना, आणि मी त्यामध्ये बुडले असं मी म्हणेन, की त्यामुळे मला अधिक अधिक उत्सुकता वाटत गेली की अच्छा, म्हणजे मग जर फ्रेंच लोक असं करत असतील तर मग इटालियन काय करतात, मग असं हे. आणि ह्या उत्सुकतेमुळे मी कदाचित एवढ्या भाषा शिकत गेले. आणि याच बरोबर मी अजून एक दीपाली, म्हणजे हा कदाचित तुझा प्रश्न असेलही, पण मी आधीच एक उत्तर असं देऊन टाकते, कारण बरेच जण मला विचारतात की मग तू भारतीय भाषांकडे दुर्लक्ष केलंस का, तर असं नाहीये. पण काय आहे की मी माझी सुरुवात ही फ्रेंच जर्मन वरनं झाली, शाळेत फ्रेंच होतो आणि मग 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर्मन मी शिकले, आणि तिकडनं म्हणजे प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ही त्यानंतर मी म्हणे. आणि कसं झालं की ओके, मग फ्रेंच आली, मग बघूया बरं, मग स्पॅनिश त्याच्या जवळची आहे, अच्छा मग इटालियन तर अय्या त्याच्या खूपच जवळची आहे, असं त्यांच्या फॅमिली ट्री मध्ये मी इतकी अडकले ना, की त्यामुळे त्या जवळजवळच्या भाषेमध्ये साम्य शोधणं, त्यामध्ये आणखी आणखी अभ्यास करायला आवडायला लागलं, म्हणून त्या भाषेकडेच जास्ती माझं लक्ष केंद्रित झालं. आणि वन फाईन डे म्हणजे असं झालं की ओके, माझ्याकडे एवढ्या भाषा ऑलरेडी होत्या. बरोबर. पण मग तुझ्या मते भाषा शिकण्याचं म्हणजे परकीय भाषा शिकण्याचं, स्पेशली मी म्हणते कारण भारतीय भाषा आपल्या कानावर पडतच असतात लहानपणीपासून, त्याचं असं एक डेफिनेट वय असतं का? किंवा एखाद्याला करिअर ऑप्शन म्हणून हे निवडायचं असेल तर त्या कशा संधी उपलब्ध असतात? शुअर. सो वय हा जो एक मोठा प्रश्न आहे, पहिली गोष्ट मी एक अशी सांगू इच्छिते की भाषा शिकण्याला वय नाही, म्हणजे कितीही लहान मूल शिकू शकतं आणि देर इज नो अप्पर एज लिमिट. सो पण कितीही लहान मूल शिकू शकतं, पण कसं, तर आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की कोणतीही गोष्ट तुम्ही नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये जेव्हा शिकता तेव्हा ती जास्ती सोप्यारित्या आणि पटकन शिकता. उदाहरणार्थ मी जर फ्रेंच पुस्तकातनं फक्त माझ्या देशात जेव्हा शिकते आणि मी जर माझ्या अवतीभवती माझे चार शेजारचेच फ्रेंच भाषा बोलणारे आहेत, तर मी अधिक फास्ट फ्रेंच शिकेन, अधिक पटकन फ्रेंच शिकेन. जसं तू मगाशी म्हणालीस दीपाली की आपल्या शेजारी पाजारीच आज इंडियामध्ये एवढे, भारतामध्ये एवढे बहुभाषिकच आहेत, सो त्यामुळे आपल्याला समहाव तीन एक भाषा आपल्याला जन्मतः यायलाच लागतात, आपण बोलायलाच लागतो, आपल्याला कळतही नाही की आपण कशा काय त्या भाषा शिकलो. सिमिलरली
हल्ली एक भरपूर एक ट्रेंड आहे आणि एक 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 प्रकारचं एक स्टडी पण आहे की जर लहान वयात तुम्ही जितक्या फॉरेन लँग्वेजेसना पण मुलांना इंट्रोड्यूस कराल तितकं चांगलं मुलं पटपट शिकतात. सो असं बघायला बघितलं जातं की भरपूर जण मग लहान वयातच फॉरेन लँग्वेजचे क्लासेस लावतात. नाव व्हॉट हॅपन्स हिअर इज की अशी डायरेक्ट उडी मारू नये. हे माझं एक पर्सनल मत आहे. व्हॉट आय फील इज की अगोदर मातृभाषा, मग तुमच्या जर त्यात सुद्धा आई आणि वडिलांच्या दोघांच्या दोन वेगळ्या मातृभाषा असतील तर अतिउत्तम. म्हणजे तुम्हाला दोन भाषा तुमच्या मुलाला ऑलरेडी येत असतील. तिसरी भाषा असते ही तुमच्या राज्याची असते जर तुम्ही वेगळ्या राज्यात असाल तर. एस्पेशली मी आता भारतात आहे म्हणून मी भारताच्या दृष्टिकोनाने हे उत्तर देऊ इच्छिते. चौथी गोष्ट आहे आपण हिंदी शिकतो कारण हिंदी आपल्याकडे भरपूर बोलली जाते आणि इंग्लिश तर आहेच. सो या तीन चार भाषा ऑटोमॅटिक होत आहेत. मग मी असं म्हणेन की जर तुम्हाला नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये फॉरेन लँग्वेज शिकता येत नसेल, नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर नॅचरली ती भाषा तुम्हाला ऐकू येणार नाही आहे, तर क्लासमध्ये शिकायची असेल किंवा ऑनलाईन शिकणार असाल किंवा तुम्ही पुस्तकातनं शिकणार असाल, शिकणार आहात जेव्हा भाषा अभ्यास करणार आहात तेव्हा तुमच्या भाषा जर तुम्हाला नीट येत असतील तेव्हा तुम्ही सुरू करा. म्हणजे कोणतं वय की जेव्हा तुम्हाला व्याकरण समजतंय, जेव्हा तुम्हाला समजतंय तुमची भाषा तुम्हाला खूप समजायला लागली आहे, तेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेत एका परकीय भाषेचा अभ्यास चालू कराल. तर तुम्हाला ती जास्ती छान समजेल आणि पटकन अवगतही होईल. व्हेरॅज जर तुम्ही जरी तुम्ही मराठी तुमची मातृभाषा पण तुम्ही जर्मनीत राहताय वगैरे तर तू बघशील तर लहान मुलं अशी पटकन ती जर्मनी जर्मन लँग्वेज बोलायला लागतात. पण इनफॅक्ट आई वडिलांना येत नसेल, त्याच्याहून छान मुलं बोलायला लागतात. सो हा त्यातला फरक आहे. सो आय वुड से की नॅचरल एन्व्हायरमेंट आणि एक क्लास एन्व्हायरमेंट हा हे दोन भाग आहेत हे समजून घेतले तर मग आपल्याला वय अशी काही त्याच्यामध्ये मर्यादा येत नाही. नाही बरोबर. आणि मग एखाद्याला करिअर ऑप्शन किंवा अर्थार्जनाचं मुख्य साधन म्हणून हे ऑप्शन ते निवडू शकतात. मग तेच परस्यू करून पुढे मग आफ्टर 10th 12th ग्रॅज्युएशन तुम्ही त्या भाषेत समजा करायचं ठरवलं तर एखादी भाषा निवडून त्यामध्ये ग्रॅज्युएशन म्हणा किंवा तुम्ही समजा सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा आर्ट्स मध्ये सुद्धा समजा तुम्हाला इकॉनॉमिक्स वगैरे असे विषय घ्यायचे. मी स्वतः बी ए इकॉनॉमिक्स आहे. सो असे कोणते विषय तुम्हाला समजा निवडायचे असतील तर ते निवडायचे आहेत. पण फॉरेन लँग्वेज मध्ये मास्टरी करायची त्यासाठी तुम्ही प्रॉब्ली दुसऱ्या कॉन्सुलेट मधून एम्बसीचे जे कोर्सेस असतात ते करून डिप्लोमा मिळवायचे आहेत. हेही ऑप्शन पॉसिबल असतं, हेही शक्य आहे. आणि शेवटी कसं आहे माहितीये का दीपाली, गंमत भाषेची की तुम्ही कितीही सर्टिफिकेट्स दिलेत पण तुम्ही ऐन वेळेला जर एखादं आलेलं पत्र तेच भाषांतरित करू शकला नाहीत तर तिकडे सगळंच प्रश्न पडतो. त्यामुळे भाषेच्या मध्ये प्रॅक्टिस असणं आणि त्यावरती अधिक अधिक काम करत राहणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे आज मलाही हा खूप प्रॉब्लेम येतो कारण मी स्वतः आज काम भाषेतलं तसं कमी करते आणि कारण मी होमस्कूलिंग करते माझ्या मुलाचं आणि त्यामुळे जेव्हा मी जास्ती वापरत नाहीये या फॉरेन लँग्वेजेस तेव्हा येस आय एम गोइंग टू फॉरगेट आय हॅव दॅट फिअर. बट यामधनं उपाय एकच आहे की सतत रिवाइज करत राहणं, सतत ऐकत राहणं. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला बोलायला तर मिळत नाही ही भाषा, पण मग आपणच आपल्याशी बोलत राहणं किंवा वाचत राहणं त्या भाषेत. सो दॅट इज द ओनली वे. नक्कीच. आणि ह्या संपूर्ण तुझ्या भाषा प्रवासामध्ये तुझे अनेक परदेश दौरेही झाले असतील किंवा तू अनेक परदेशी लोकांनाही भेटली असशील, तर या दरम्यान तुझ्या लक्षात राहिलेले असे काही गमतीदार अनुभव आहेत का? गमतीदार असे बरेच अनुभव आहेत. म्हणजे एक असा म्हणजे माझा आवडीचा अनुभव आहे तो म्हणजे की मला तेव्हा 16-17 भाषा येत होत्या आणि मी चालले होते जपानला पण माझं ट्रान्झिट होतं बँकॉक. आणि
असं काहीचं घडलं की मी पडले, आय हॅड अ स्मॉल ऍक्सिडेंट, नथिंग सिरियस, आय हॅड अ टायनी ऍक्सिडेंट, बट आणि माझं फेस इंजुरीज बऱ्याच होत्या, आणि तोपर्यंत असं वाटायचं की काही प्रॉब्लेम नाही आहे ना, आपण जगात कुठेही असू वी कॅन सर्व्हाइव्ह. आणि भरपूर लोकांनी मला खूप चढवलं होतं ना की अरे तुला काय काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू कुठेही जगात सर्व्हाइव्ह होशील. आणि बघ नेमका जो काही ऍक्सिडेंट झाला मला तिकडची भाषाही येत नव्हती. आणि गंमत अशी झाली की मग आय कॉट इन टू आय मीन आय टुक माय फ्लाईट आणि मी गेले जपानला. आणि मग परत येताना मी जेव्हा त्याच एअरपोर्ट वरती होते परत, तेव्हा म्हटलं की चला लेट्स एक्सप्लोअर, दिस इज द राईट टाईम की कदाचित नवीन भाषा शिकायला यु नो हा देर इज अ साईन की आता मला ही भाषा शिकायला हवी आहे. आणि मी पुस्तक म्हटलं आपण इकडनंच पुस्तकं घेऊया एअरपोर्टवरनं. आणि आय ट्राईड टू सर्च फॉर सम बिगिनर बुक्स यु नो की थाय लँग्वेज मधली अशी, पण सॅडली आय डिंट गेट एनी. म्हणजे देर वर ट्रॅव्हलर बुक्स वगैरे, पण लर्न थाय बिगिनर्स बुक असं काही त्यावेळेला मिळालं नाही, कदाचित स्टॉक मध्ये नसेल किंवा काय आय डोंट नो. आणि त्या बुक स्टोर बुक कीपर तिकडची जी होती तिला, तिच्याशी मी बोलले आणि तिच्या तुटक इंग्लिश मध्ये मी तिला भरपूर हातवारे करून वगैरे वगैरे काय काय समजण्याचा प्रयत्न केला, बट समहाउ इट डिडंट वर्क. कोइन्सिडेंटली नाउ जस्ट लुक ॲट दिस थिंग, एक्झॅक्टली एक वर्षानी, आणि अगं इनफॅक्ट ऑगस्टच महिना होता अँड वी आर इन ऑगस्ट, वाव. सो एक्झॅक्टली एक वर्षानी ऑगस्ट महिन्यामध्येच मी सेम रूटनी जपानला जायचा योग आला. आणि मी त्या एअरपोर्टवरती होते, माझ्या लक्षातही नव्हतं, आय हॅड टोटली फॉरगॉटन की मला थाय भाषा शिकायची होती. बरं, म्हणजे आपण कसं असतो बघ की एका क्षणात आपल्या मनात कधी कधी येतं आणि दुसऱ्या क्षणाला विसरूनही जातो, असंही घडतं. अँड बट समहाव त्या बाईने मला ओळखलं आणि शी केम टू मी अँड शी टोल्ड मी दॅट यू केम हिअर लास्ट इयर. आणि आय वॉज लाईक या, आणि मग माझ्या डोक्यात असं एक ट्यूबलाईट यु नो असं लाईक टिंग झालं अँड आय गॉट द बुक्स. आणि तिकडे माझं थाय भाषेचं एक नवीन प्रवास सुरुवात झाली, प्रवासाला सुरुवात झाली तिकडे. सो असंही घडतं. खरंच बापरे, हे तुझा खरं तर ना हा खूपच विलक्षण आणि प्रेरणादायी असाच प्रवास आहे. कारण अगं मी स्वतः भारतीय भाषांशिवाय किंवा इंग्रजी भाषेशिवाय मला कुठलीही परकीय भाषा येत नाही, पण 22 भाषा खरंच आहे, म्हणजे फारच. अगं पण दीपाली कसं आहे माहितीये का, की यामधल्या ज्या काही काही भाषा आहेत ना, म्हणजे एस्टोनियन वगैरे, मी तुला खरं सांगू का, मी आतापर्यंत कधी वापरल्याच नाहीये त्या भाषा, कारण माझ्याशी कोणी बोलणार किंवा त्या भाषेतलं कोणी मिळालंच नाहीये मला. ना त्यामधलं कधी काम आलेलं आहे, नेहमी काम कुठल्या भाषेतलं येतं, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश, इटालियन, याच्या नेहमीच्या भाषा आहेत ज्या खूप ज्यामध्ये बिझनेसेस होतात आपल्या देशामधनं. सो these are the languages which I have used a lot, you know. So kadhi kadhi asa vatta mala ki ata majha bucket list madhe you know I must write these countries ki jikadcha bhasha mi shikle par kadhi vaparle nahiye ani ya deshat madhe jaun baghitla paije ki how good or bad I am. खरे खरे. पण मग या सगळ्याच्या तुझी स्वतःची आवडती भाषा कुठली आहे, किंवा अशी कुठली भाषा होती जी शिकताना तुला खूपच अडचणी आल्या किंवा ही खूप कठीण आहे असं वाटलं? अडचणी किंवा कठीण कसं आहे माहितीये का दीपाली, कोणतीही आपण फॉरेन लँग्वेज परकीय भाषा शिकायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला ती भाषा पहिले काही दिवस, सुरुवातीचे काही दिवस प्रचंड आवडते आणि वी गो लाईक अरे यार मला ही भाषा अशी आली आहे, यु नो हाच एक आपल्या मनामध्ये सदान कदा असाच एक अनुभव असतो. आणि इट्स लाईक वी आर ऑन अ हाय, वी आर इन अ हाय, यु नो वी आर लाईक ये आय एम गोइंग टू लर्न दिस लँग्वेज, आणि अक्षरशः इतकाच एन्थुझियाझम असतो. मग काही दिवस जातात, मग आपण त्या भाषेतले आणखी काही शब्द आपला शब्दकोश वाढवण्याचा प्रयत्न करतो. बरं, वी आर नॉट गुगल, सो इट इज नॉट पॉसिबल की आपण संबंध डिक्शनरी आपल्या डोक्यामध्ये ठेव. म्हणजे भरपूर जणांना असा प्रश्न पडतो, ओ तुला सगळी भाषा येते, म्हणजे तुला फुल भाषा येते, म्हणजे तुला पूर्ण भाषा येते, म्हणजे फुल टू येते.
सो समटाईम्स आय फील लाईक टेलिंग देम की नो, म्हणजे मला मराठी तरी संपूर्ण येते का, म्हणजे आपण असं म्हणू शकू का, दॅट इज नॉट राईट. कारण भाषा ही काय आहे की मला माझ्या मनातलं तुझ्या मनापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. सो हे मला करता येतं का, तर हो हे मला जमतंय. सो ही मला भाषा येते असं मी म्हणेन मग. आणि मग सो एन्थुझियाझम जो असतो ना, हा आपला एकदम पीकला असतो आणि मग हळूहळू ना त्याचा ग्राफ असा खालती जायला लागतो भाषा शिकताना. कारण नंतर मग आपण व्याकरणात शिरतो, मग आपल्याला व्हायला लागतं की अरे बापरे, मग मी व्याकरणावर फोकस करू, शब्दकोशावर फोकस करू, मी बोलू कसं, मला बोलताच येत नाहीये, मी वाचू का, मग की मी भाषांतरित करू, हे एवढे प्रश्न पडायला लागतात. आणि ट्रस्ट मी, यू गो लाईक काय करू काय करू काय करू. सो फॉर मी व्हॉट हॅपन्ड इज, यु नो, आफ्टर माझ्या पहिल्या 3-4 भाषा झाल्यावर मला समहाव हे कळायला लागलं, भाषा नेमकी शिकायची कशी आणि त्यामधलं नेमकं मला काय घ्यायचंय, हे काहीस मला थोडस अवगत झाल्यामुळे या भाषा मी अजून करू शकले असं मी म्हणेन. आणि आन्सरिंग टू युअर क्वेश्चन, मला कोणती भाषा कठीण वाटली किंवा आवडीची किंवा असं म्हणता येईल, तर रशियन मला अजूनही असं वाटतं की रशियन भाषा जी आहे ती क्लिष्ट आहे. का? कारण कसं आहे की कोणतीही भाषा आपल्याला, आता उदाहरणार्थ मराठीचा देते मी, हा एखाद्या फॉरेनरला वाटेल की बाप रे मराठी मी बोलू कसं, अरे फॉरगेट फॉरेनर, इवन अ नॉर्थ इंडियन, त्यांना बऱ्याच वेळा ल ळ किंवा त ट ठ हे फरक जे आहेत हे पटकन वापरात तेवढे त्यांच्या येत नसल्यामुळे त्यांना हे एस्पेशली ल आणि ळ हा जो फरक आहे ना हा समजत नाही. का? कारण देअर इयर्स आर नॉट ट्रेन्ड फॉर दॅट. सो इवन अ फॉरेनर विल गो लाईक ल ना, मग आपण म्हणतो की नाही ते नल नाहीये, नळ आहे, ळ आहे तो. सो हे जे आहे मग तो फॉरेनर काय म्हणेल की अरे बापरे मी शिकलो पण फार अवघड आहे बाबा मराठी, की फार अवघड आहे बाबा हिंदी, इंडियन लँग्वेजेस आर डिफिकल्ट वगैरे वगैरे, हा एक समज तो फॉरेनर करून घेतो. सिमिलरली रशियन भाषा जी आहे ही शब्दामध्ये खूप काय म्हणू की इतकी समृद्ध आहे ना ती, की त्यामुळे आपल्याला समटाईम्स आय फील आय एम नॉट डुईंग जस्टिस टू द लँग्वेज, की कुठेतरी मी तरी कमी पडते असं मला वाटतं. म्हणून मला वाटतं की रशियन खूप अवघड आहे माझ्यासाठी. आणि अक्षरांसाठी चीनी आणि जपानी खूप समृद्ध असल्या कारणाने त्यांची चित्रलिपी, पण तरीही रशियन माझ्या मते तरीही अवघड या कॅटेगरीत पडते. कारण मी मराठीतनं जपानी शिकले, मराठीतनं म्हणजे मी इंग्लिश मधनच क्लासमध्ये शिकत होते, बट मी मला समजवताना खूप मराठीचा वापर केला. आणि मी जेव्हा शिकवत होते जॅपनीज लँग्वेज तेव्हा मी खूप मराठीतनं जपानी किंवा हिंदीतनं जपानी भाषा शिकवायचे, कारण ती खूप आपल्या हिंदी किंवा मराठीच्या जवळची आहे. सो आय वुड से येस, ही सोपी आहे आणि किती सुंदर आहे. अमृता, आजकाल आपण बऱ्याच माध्यमातून बघतो की अत्यंत चुकीच्या पद्धतीने मराठी भाषा बोलली जाते, किंवा अनेक जण म्हणतात की प्रमाण भाषा या पद्धतीची आहे, त्या पद्धतीची आहे. तर नॉर्मल बोलताना सुद्धा आपल्या मराठी भाषेत आपण अनेक इंग्लिश शब्द वापरून त्या प्रकारचा संवाद साधत असतो. तर तुझं यावर काय मत आहे, प्रमाण भाषा कशी असावी किंवा कशा पद्धतीने बोललं पाहिजे? ह्यावरती मी आधी एक गंमत सांगते दीपाली. पुलंच्या मुंबईकर पुणेकर नागपूरकर मध्ये पुलंनी म्हटलेलं आहे की मुंबईची मराठी ही आंग्लोद्भव आहे. तेव्हा पुलंनी म्हटलेलं आहे. सो कसं आहे ना की म्हणजे हा आपल्याला एक ही एक गोष्ट आपल्या डोक्यात कायम ठेवली पाहिजे की आपल्यावरती आजूबाजूच्या गोष्टींचे खूप परिणाम होत असतात, जे आपण कितीही म्हटलं टाळायचा प्रयत्न केला तरीही टाळता बऱ्याचदा येत नाहीत. ह्या आता ओके
मग तू म्हणशील की मग आपण शुद्ध अशुद्ध भाषा किंवा प्रमाण भाषा ह्यावरचा जो एक वाद आहे हा खूपच कठीण आहे किंवा यावरती एक उत्तर असं देणं अवघड आहे. कारण कसं आहे की ओके लेखी भाषा ही शुद्धच असावी किंवा त्याला एक प्रमाण असावं, पण मग मी जर एखाद्या गावाविषयी किंवा एखाद्या खास एका एखाद्या समाजाविषयी जर लिहायचं असेल मला आणि त्या तिकडे समजा पोळीला चपाती म्हणत असतील किंवा पाणी प्यायचं पेला आहे की भांड आहे, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, परत मी मला वाटतं की ह्या सगळ्या तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाशी निगडीत आजूबाजूच्या संस्कृतीशी निगडीत आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या काही परंपरा रूढी याचा होणारा परस्पर या भाषेवरती याचा परिणाम होतो. सो त्यामुळे आपण असं नाही म्हणता येत की ए चपाती नाही म्हणायचं पोळी बरं का, पण कदाचित त्या माणसासाठी ती चपातीच आहे, एखाद्यासाठी ती घडीची पोळी आहे, एखाद्यासाठी तो फुलका आहे, एखाद्यासाठी रोटी आहे. सो हा जो एक वाद आहे ना की मग नेमकी ती काय आहे, माझ्या घरासाठी ती पोळी आहे, तुझ्या घरासाठी कदाचित चपाती असेल आणि आय थिंक दॅट शुड बी ऍक्सेप्टेड. मग दुसरा एक वाद असतो आणीपाणी वगैरे वरनं. सो तोही मला परत असा वाटतो की ओके तुम्ही जर म्हणजे दूरदर्शनवरती किंवा आज तुम्ही जर बातम्या देणार असाल, दूरदर्शन असं नाही म्हणायचं कुठेही, म्हणजे समजा जर तुम्ही बातम्या देणार असाल तर तुम्ही शुद्धच बोलायला हवं. तर मग हो की मग एक प्रमाण भाषा आहे तीच तुम्ही फॉलो करायला हवी आहे, तीच तुम्ही त्याच पद्धतीने तुम्ही ते बोलायला हवाय. पण जर आपण आपापसातला संवाद म्हणत आहोत तर मग व्हाय नॉट, मग आता जसं आपणही दोघी बोलतोय आणि आपल्या बोलण्यामध्ये बरेचसे इंग्लिश शब्द येत आहेत, जसं मी हिंदीमध्ये पण भाषांतरित खूप केलेल्या आहेत गोष्टी, पण ट्रस्ट मी दीपाली खरंच सांगते मी भाजीवाल्यांपुढे इतकं गलिच्छ हिंदी बोलते आणि मला माझी अतिशय लाज वाटते की मी म्हणते की हे काय आहे, किंवा एखादा जेव्हा नॉर्थ इंडियन म्हणतो नाही खरं आहे का की आपण आज मी मुंबईतल्या भाजीवाल्यापुढे समजा कांदे बटाटे कांदा बटाटा म्हटलं नाही तर त्यालाच कळणार नाहीये, मी आलू आणि प्याज म्हणूच शकत नाही ना मुंबईमध्ये, ते नॉर्थ इंडियामध्ये त्याला वाटेल मी मुंबईतली नाहीये तो मला दाम दुपटीचा रेट लावेल. सो त्यालाही प्रश्न पडेल की अरे बापरे ही शुद्ध हिंदी वगैरे बोलते नक्की मुंबईची नाहीये असं वाटेल. सो हे जे काही आहे ना हे ऍज आय सेड की आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा होणारा परिणाम हा आपल्या भाषेवर सतत होत असतो. वर्षानुवर्ष चालत आलेल्या काही गोष्टी पॉलिटिकल गोष्टी वातावरणातल्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या भाषेवर होतो आणि त्यामुळे त्यावरती आपण बऱ्याच सगळ्या गोष्टींवरती प्रमाण असं नाही म्हणू शकत. पण अगेन हॅव्हिंग सेड दॅट जर वृत्तपत्र आहेत डिक्शनरी आहेत जे टेक्निकल आहे जे लीगल आहे जे जिथे प्रमाणाचीच गरज आहे तिथे प्रमाणच येणार, पण जिथे बोली भाषा आहे जिकडे तो एक फ्रीडम आहे जिथे फ्रीडम ऑफ थॉट अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे तिकडे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो ना म्हणतो पेन भेटलो म्हणतो असं चिडवण्यापेक्षा ओके ती त्याची पद्धत आहे आपण ते मी कदाचित पेन माझं पेन हरवलंय माझं पेन मला मिळालं सापडलं हे म्हणेन, पण कदाचित त्या दुसऱ्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये म्हणत असेल पेन भेटलं म्हणत असेल, पण दॅट इज दॅट हॅज टू बी इक्वली ऍक्सेप्टेबल एवढंच मला वाटतं. कारण ही वर्षानुवर्ष चालत आलेली आणि आपण कोणीही याला अधिकार नाही दिलेला की दुसऱ्याला म्हणायचं की ए दॅट्स नॉट राईट दिस इज राईट नो. मला खूपच आवडलंय हा मुद्दा तुझ्या पद्धतीने ह्याचं विश्लेषण केलं माझ्या पद्धतीने सांगितलंस, कारण अगं खरंच इतके वाद असतात आजही की अरे हा पाणीला पाणी म्हणतो किंवा हे वस्तू भेटली म्हणतो. खरंच आहे, पण तुझा हा मुद्दा मला खूपच सकारात्मक दृष्टिकोन वाटतो या सगळ्याकडे बघण्याचा. थँक्यू. कोरोना नंतरचं जे जग असणार आहे याच्यात अनेक तज्ञांचं हेच मत आहे की होम स्कूलिंग ही संकल्पना आता खूप मोठ्या प्रमाणात रुजेल.
माझ्या माहितीप्रमाणे तू स्वतः डिस्टंट लर्निंग मध्येच शिक्षण घेतलेली मुलगी आहेस, किंवा तुझा लेख आहे यालाही तू होम स्कूलिंग याच संकल्पनेतून शिक्षण देतेस, तर गुगलवर असंख्य प्रकारे माहिती उपलब्ध आहे. इनफॅक्ट प्रत्येक देशात वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, वेगवेगळे होमस्कूलिंगचे किट काही देशांमध्ये रेडी आहे जे अनफॉर्च्युनेटली भारतात नाही आहेत. तर तुझ्या मते होम स्कूलिंग ही संकल्पना नेमकी काय आहे? ओके, सो मी स्वतः डिस्टन्स एज्युकेशन केलं होतं 12वी नंतर, म्हणजे मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कॉलेजचं हे मी डिस्टन्स लर्निंग मधनं केलेलं. त्या तिकडचा एक छोटासा अनुभव सांगते आणि मग मी पुढे होमस्कुलिंग कडे वळते. म्हणजे दृष्टिकोन आणि तेव्हाचा काळ, आत्ताचा काळ, किंवा वेगवेगळे विचार हेही आपल्याला त्यामध्ये मिळतील. सो मी जेव्हा डिस्टन्स एज्युकेशन करायला सुरुवात केली, सो माझ्या आईचा तर प्रचंड सपोर्ट होता. म्हणजे शी वॉज लाईक की, इनफॅक्ट आम्ही दोघींनी मिळूनच हा बऱ्यापैकी निर्णय घेतलेला की वी विल होमस्कूल नव्हे, डिस्टन्स लर्निंग आपण करूया. याचं कारण असं होतं की मला, मी ऍट अ टाइम तेव्हा बऱ्याच भाषा शिकत होते आणि मला कॉलेजमध्ये जाणं हा वेळ फुकट गेल्यासारखं वाटायचं. आणि कारण मला असं व्हायचं की अरे यार, या वेळेमध्ये मी अजून एक भाषा शिकली असते वगैरे. सो आय स्टार्टेड टू टेक अप बॅचलर्स डिग्री, बी ए इकॉनॉमिक्स, हे मी डिस्टन्स लर्निंग मुंबई युनिव्हर्सिटीतनं करायचं ठरवलं. हे ठरवल्यावर बरं, तेव्हा तर एक असं काहीसा दृष्टिकोन होता की ड्रॉपआउट्स किंवा तुम्ही तुम्हाला अजिबात शिक्षणात रस नाहीये किंवा तुम्ही फेलियर आहात म्हणून तुम्ही डिस्टन्स लर्निंग करताय, असंच काहीसं बघितलं जायचं. तर मी जेव्हा हे करायचं ठरवलं तेव्हा देर वर पीपल हु ऍक्च्युली केम टू माय आई आणि सेड की अगं ज्योती, अमृताने शिक्षण सोडलं. आणि माझ्या आईने तेव्हा जे उत्तर दिलेलं की अमृताने शिक्षण नाही सोडलेलं, अमृताने कॉलेज सोडलंय. पण हा जो एक ही जी एक विचारसरणी आहे ना, ही जी एक थॉट प्रोसेस आहे ना, समहाव आपल्याकडे कसं आहे की तुम्ही एका ब्रँडेड शाळेत गेलात, तुम्ही एका ब्रँडेड कॉलेजमध्ये गेलात आणि तुमच्याकडे तो एक सही शिक्का मिळाला ना कीच तुम्ही शिक्षित, किंवा मग तुमच्याकडे एका दृष्टिकोनाने बघितलं जातं. हे एक काहीस जे आहे त्यामुळे हे प्रश्न यायचे. वेल देन आय ग्रॅज्युएटेड आणि आय डीड वॉट आय डीड, म्हणजे लँग्वेजेस आणि वगैरे सगळं. आणि देन इट वॉज लाईक की अरे बाबा, अच्छा म्हणून हिने असं केलं का वगैरे वगैरे. देन सीझन टू असं की सो माझं लग्न झालं आणि मुलगा झाल्यावरती वगैरे असं डोक्यातही नव्हतं की होमस्कूलिंग करायचंय. दो आय हॅड रेड समवेअर वेन आय वॉज लर्निंग इन कॉलेज की एक अमेरिकेतला एक मुलगा होता, त्याने ही वॉज डुईंग समथिंग कॉल्ड एज होमस्कूलिंग, असं मी एक ना छोटं न्यूज आर्टिकल वाचलं होतं. ते कुठेतरी डोक्यात होतं, बट आय नेव्हर हॅड इन माय माइंड की आय विल ऍक्च्युली होमस्कूल माय सन. आणि मग तो काय बरं बालवाडीत वगैरे गेला, कारण आपल्याकडे एक पद्धत असते की अरे बालवाडीत नाही जात अजून, सो त्याला बालवाडीत घातलं समाजाच्या अशा एका सगळेजण की कारण तुझा मुलगा मग सोशलाइज कसा होणार, हाऊ विल ही बी फिट इन टू द सोसायटी, हे ही जी एक हाऊ विल यू फिट इन टू दॅट बॉक्स, यु नो, हे जे एक काही प्रश्नाला सुरुवात झाली तिकडे मीही कुठेतरी आधी घाबरले आणि आय वॉज लाईक हो बरोबर आहे, बालवाडीत गेलं पाहिजे, बरोबर आहे, शाळेत गेलं पाहिजे. सो असं सगळं काही आम्ही केलं आणि देन केम अ फेज व्हेअर वी हॅड अवर शेअर ऑफ स्ट्रगल्स. एकतर पहिलं ऍडमिशन साठीच्या प्रोसेसेस आणि इट वॉज क्रेझी. आणि मग त्या फेज मध्ये समवेअर आय स्टार्टेड टू थिंक की वाय नॉट होम स्कूलिंग. बट माझा नवरा कम्स फ्रॉम अ व्हेरी स्ट्रक्चर्ड बॅकग्राऊंड, यु नो, तो इंजिनियर आहे त्यात आणि एमबीए फायनान्स वगैरे वगैरे, त्यामुळे ही इज व्हेरी स्ट्रक्चर्ड. मग ही नीड्स थिंग्स लाईक ओके एक्सेल शीट मधल्याशी
सो ही इज अ व्हेरी मच ऑफ अ एक्सेल शीट पर्सन आणि मला म्हणजे ए थ्री कॅनव्हास पण छोटा पडतो असं काहीस अशी काहीशी आमची व्यक्तिमत्व आहेत. आणि बट सो आय वॉज डुईंग माय रिसर्च. मी काही सिनियर होमस्कूलर्सना भेटत होते आणि मग गौरवला येऊन मी फीडबॅक द्यायचे, त्याला मी काही लिंक्स द्यायचे आणि वाचायला लावायचे की हे नाही तू हे वाच, यू रीड दॅट युरो. आणि मग वी डिसाइडेड की ओके लेट्स ट्राय होमस्कूलिंग. आणि मग आम्ही होमस्कूल अगस्त्याला शाळेतनं काढलं आणि आम्ही होमस्कूल करायला लागलो. तेव्हा तो होता आय थिंक सो 4.5 वर्षाचा होता. दॅट वॉज द फर्स्ट टाइम वी स्टार्टेड टू होमस्कूल हिम. आणि मग तो जोपर्यंत 5.5 वर्षाचा होता तोपर्यंत कुठेतरी असं झालेलं ही वॉज लव्हिंग इट, बट ही वॉज नॉट एबल टू आन्सर टू द क्वेश्चन जो समाज सतत त्याला विचारत होता की काय रे मग तू शाळेत नाही जात, काय रे मग तुला शाळा नाही आवडत. सो आय फेल्ट दॅट इट वॉज नॉट फेअर ऑन हिज पार्ट टू फेस दिस. आय मीन ही वॉज टू स्मॉल. सो मला असं वाटलं कुठेतरी की आम्हाला दोघांनाही वाटलं की लेट हिम एक्सपिरियन्स स्कूल आणि मग त्याला काय तो निर्णय घेऊ देत, यु नो. सो मग आम्ही त्याला एका रेग्युलर साध्या शाळेमध्ये घातलं आणि देन ही स्टार्टेड स्कूलिंग. बरं, शाळा त्याला प्रचंड आवडत होती आणि असंही नाही की ही हॅड एनी बॅड एक्सपिरियन्सेस. इनफॅक्ट तो म्हणजे असा एक कॅरेक्टर आहे की ही विल हॅव लॉट ऑफ पीपल अराउंड हिम, ही विल मेक शुअर की ही इज सराउंडेड बाय पीपल आणि ही विल मेक शुअर की ऑल प्रचंड आणि ही विल मेक शुअर की द टीचर्स विल फॉल इन लव्ह विथ हिम. सो असं कॅरेक्टर आहे. आणि वन फाईन डे दिस बॉय कम्स टू मी अँड सेज की आई आपण होमस्कूलिंग करूया का. मीन व्हाईल माझा नवराही अशाच कुठल्या तरी फेज मध्ये गेलेला की अरे यार उगीच शाळेत घातलं, होमस्कूलिंग बरं होतं. जो माणूस म्हणायचा की अरे बापरे होमस्कूलिंग काय कसं काय असेल, ही वॉज ऑलरेडी ऑफ द थॉट हे की नो नो उगीच केलं ग, होमस्कूलिंगच छान चाललेलं की आपलं. आणि बट वी वर लाईक की नो लेट इट कम फ्रॉम हिम. आणि वी नेव्हर एक्सपेक्टेड की एवढ्या लवकर येईल, कारण वी नेव्हर थॉट की एवढे लहान वयात त्याला काही कळेलही. सो वी ट्राय टू चेक की काही शाळेत काही नेगेटिव्ह गोष्टी नाही ना घडलेल्या, कारण आज तागायत वी हॅव नेव्हर केप्ट इट लाईक की शाळा वाईट आहे. नो, इट इज जस्ट की वी हॅव डिसाइडेड की दिस सूट्स अवर लाईफस्टाईल आणि दिस इज लाईक अ लाईफस्टाईल, यु नो. म्हणजे आपण होम स्कूलिंग करतोय कारण नॉट बिकॉज स्कूल्स आर बॅड बट बिकॉज वी वॉन्ट टू लर्न इन अ डिफरंट वे, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि अगस्त्यालाही आम्ही हेच सांगितलेलं आहे की शाळा वाईट नाहीत आणि त्याच्याही डोक्यात असं कुठेही नाहीये. आणि इनफॅक्ट वी कीप री इन्फोर्सिंग की इफ यू एव्हर फील लाईक गोइंग बॅक टू स्कूल वी आर ओपन टू दॅट. सो हे सगळे ओपन ठेवतानाही पण आता त्याचाच काहीसा तो 9 वर्ष पूर्ण झालाय आणि तो आता इनफॅक्ट आम्हाला म्हणतो की अरे तुम्हाला असं का म्हणते, तुला मला शाळेत पाठवायचंय, त्याच्यावरच असे प्रश्न येतात. आणि त्याच्या अवतीभोवतीचे जे मित्र परिवार आहे तो मित्र परिवार असा काहीसा झालेला आहे की ते त्यांच्या आई वडिलांकडे जाऊन म्हणतात की अरे ऑगस्टची काय मज्जा आहे, तो होमस्कूल करतो, दररोज काय काय नवीन करतो, आम्हाला काय शाळेत पाठवते, आम्हाला पण होमस्कूल करणं. बट सो हॅव्हिंग सेड दॅट आय वुडंट रेकमेंड की हा सगळ्यांनी होमस्कूल करा किंवा आता क्वारंटाईन नंतर सगळ्यांनी होमस्कूल करावं. होमस्कूलिंग इज व्हॉट होमस्कूलिंग इज की जिथे पेरेंट्स बिकम द टीचर्स, की जिकडे तुम्ही फक्त पुस्तकात नाही तर हँड्स ऑन शिकता. म्हणजे उदाहरणार्थ मला जर फर्मेंटेशन शिकवायचंय तर फर्मेंटेशन हॅपन्स इन द किचन, अ लॉट ऑफ केमिस्ट्री हॅपन्स इन द किचन आणि आपण त्या गोष्टीचा खूप छान वापर करून घेऊ शकतो. सो हे जे एक हँड्स ऑन लर्निंग आहे दॅट इज होमस्कूलिंग. की आज माझ्या मनामध्ये रस्किन बॉन्ड वाचायचंय आणि मी संपूर्ण दिवस जर रस्किन बॉन्ड वाचणार आहे तर येस मग रस्किन बॉन्ड इज अवर इंग्लिश टेक्स्ट बुक, दॅट इज होमस्कूलिंग. किंवा आज पुलं हे माझं मराठीचं टेक्स्ट बुक आहेत, किंवा फास्टर फेणे माझं मराठीचं टेक्स्ट बुक आहे, यु नो. सो हा हे जे आहे ना दिस इज होमस्कूलिंग, दिस फ्रीडम इज होमस्कूलिंग. आणि हे अनुभवणं किंवा हे जे करणं यामध्ये कसं आहे की दीपाली आय ऑलवेज से की स्कूल्स कॅन ऍट टाइम्स बी स्ट्रेसफुल, होमस्कूलिंग इज स्ट्रेस फ्री.
बट द ओनली थिंग इज की होम स्कूलिंग रिक्वायर्स अ लॉट ऑफ डेडिकेशन. डेडिकेशन इन द सेन्स की मी असं नाही म्हणू शकत की ओ माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आलाय आय माइट गो फॉर शॉपिंग किंवा शी इज कॉल्ड मी फॉर अ कप ऑफ कॉफी, हे नाही मी करू शकत. आय नीड टू हॅव अ सर्टन अमाऊंट ऑफ डिसिप्लिन इन द सेन्स की आता माझी शाळा आहे, दो इट इज नॉट स्कूल ऍट होम, दो असं नाहीये की 12 बेल झाली आणि चला आता इंग्लिश संपलं आता हिस्ट्री करूया असं नाहीये. आम्हाला जर एखाद्या दिवशी फक्त शिवाजी महाराज शिकायचे आहेत तर आम्ही दिवसभर फक्त शिवाजी महाराज शिकतो, कारण आमच्याकडे तासाची घंटा नाही आणि आम्हाला कशाचीच अशी ही भीती नाहीये की अरे बापरे आता हे आपलं राहिलंय. सो हे जे एक आहे ना की आम्ही त्या विषयात पूर्णपणे बुडून जाऊ शकतो, ही मज्जा आम्ही होमस्कुलिंग मध्ये करतो. पण सगळ्या जणांचा जो एक मनातला प्रश्न आहे सोशलायझेशन, त्यासाठी असं आहे की मुलं बाहेर खेळायला जाणं जे आहे हे भरपूर होतं. आणि आय थिंक मी जर कदाचित फिनलंड वगैरे सारख्या देशामध्ये राहत असते ना किंवा आईसलंड वगैरे की जिकडे असं आजूबाजूला शेजारी लगेच माणसं मिळत नाहीत वगैरे, तर मला कदाचित हा प्रश्न पडला असता. बट वी आर इन इंडिया आणि भारतामध्ये म्हणजे कधी कधी असं होतं की अरे यार मला माणसं नको आहेत आजूबाजूला, असंही कधी कधी होतं. दो आय एम अ व्हेरी यु नो आय एम अ पर्सन की मला माणसं खूप लागतात. सो मी नेहमी एक उदाहरण देते की ही जी एक पर्सनॅलिटी ही हा पर्सनॅलिटीचा भाग आहे. आपल्या वर्गामधनं आपण ही जेव्हा शाळेत होतो आपल्या वर्गामधनं जे 40-50 मी किंग जॉर्ज शाळेत होते, माझ्या एका वर्गामध्ये आमच्याकडे 70-80 पोरं असायची. सो आम्ही अशा एका सोशलायझेशन मधल्या कम्प्लीट रिच इन सोशलायझेशन अशा वर्गात किंवा अशा शाळेत मी होते. तरीही असं म्हणू आपण की सगळीच मुलं मुली तितकीच सोशलाइज होती का, प्रश्न हा आहे की नॉट नेसेसरिली प्रत्येक मूल मुलाला असं आवडतं की फुल ग्रुपचा घोळका आहे की पूर्ण, बट देर आर सम पीपल हु आर इंट्रोवर्ट्स आणि दे डोंट लाईक पीपल लाईक. आणि आता आमच्या बाबतीत इनफॅक्ट बघायचं झालं तर मी खूपच गप्पिष्ट आणि बडबडी आहे, वेर एज माय हजबंड इज समवन हु वुड हार्डली इवन से हो नाही आणि यु नो. सो दोघही आणि आम्ही शाळेतनच बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे होमस्कुलिंग आणि सोशलायझेशन हे जे एक काही ही जी एक मनात एक भीती असते ना लोकांच्या, ही अगेन लाईक आय सेड जर मी आईसलंडला वगैरे राहत असते तर कदाचित मला भीती वाटली असती अरे बापरे कारण मला इथे लोकच दिसत नाहीत, तर मला स्वतःची ही भीती वाटली असती. पण इकडे आपल्याकडे शेजारी पाजारपासून बिल्डिंग मध्ये खेळणाऱ्या मुलांपासून ते आज शिवाजी पार्कावर किंवा म्हणजे जवळच्या कुठल्याही पार्कावर गेलात तुम्ही, क्लब मध्ये गेलात, एखादं स्पोर्ट घेतलं, तर यू हॅव यू मेक लॉट ऑफ फ्रेंड्स. इट इज नॉट दॅट यू जस्ट मेक फ्रेंड्स ॲट स्कूल, यू मेक फ्रेंड्स ऑल ओव्हर. आणि आय थिंक इनफॅक्ट त्याचा बेनिफिट असा आहे की आज मी स्वतः बघते माझ्या मुलाचे मित्र हे फक्त त्याच्या वयोगटातले नाहीयेत किंवा त्याच्या डोक्यातही असं कुठे नाहीये की मी 9 वर्षाचा म्हणजे माझा मित्रपरिवार हा 8 ते 10 या वयोगटात आहे, कारण ही वॉज नेव्हर इन टू दॅट यु नो की वर्गातले मित्र. सो ही इज मोर ऑफ की त्याचे काही मित्र आहेत जे 14-15 वर्षाचे आहेत, काही मित्र आहेत जे अगदी 5-6-7 वर्षाचे आहेत. सो आय थिंक दिस इज द ब्युटी ऑफ इट अँड दिस इज व्हॉट इज होमस्कुलिंग. खरंय, मला आवडला हा तुझा दृष्टिकोन की तो मुळात तू त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे जाणून घेतलंस आणि त्याप्रमाणे त्या माध्यमातून तू त्याला शिक्षण देत आहेस आणि हे प्रत्येक पालकांनी हे ओळखणं गरजेचं आहे. येस दीपाली, तू एक खूप छान मुद्दा म्हटलेला आहे इकडे की व्यक्ती म्हणून आपल्या मुलाला ओळखणं, त्याचं व्यक्तिमत्व ओळखणं. होमस्कुलिंग इज कस्टमाइज्ड लर्निंग. व्हॉट इज कस्टमाइज लर्निंग की आज आपण दोघी जर रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि आपल्या दोघींना जर डोसा ऑर्डर करायची वेळ आली तर आपण दोघी सेम डोसा ऑर्डर करू का, नाही तू तुझ्या आवडीचा करशील मी माझ्या आवडीचा करेन, कविता तिच्या आवडीचा करेल, दीप्ती तिच्या आवडीचा डोसा करेल ऑर्डर. जर आपण डोसा पिझ्झा आईस्क्रीम कपडे हे सगळं काही कस्टमाइज्ड आणि आपल्या आवडीचं घेतो तर शिक्षण का नाही, हा एकच मुद्दा आहे. अँड दॅट इज वाय वी आर होमस्कूलिंग. खरंय अमृता, खूप वेळ चालतील आपल्या गप्पा कारण इतका इंटरेस्टिंग असा हा विषय आहे, पण थोडीशी आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण
भारी वाटतंय आज, म्हणजे तुझं व्यक्तिमत्व इतकं बहुभाषिक, बहुआयामी आणि खूप प्रसन्न आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन असलेली अशी तू आहेस. तर क्वारंटाईन कट्टा आज समृद्ध झाला असं मी म्हणेन, कारण हा होमस्कुलिंग हा विषय कधीच आम्ही आमच्या कट्ट्यावर चर्चेसाठी किंवा गप्पांसाठी घेतला नव्हता. त्यामुळे आज एक खऱ्या अर्थाने म्हणजे ही संकल्पना आता हळूहळू सगळे विचार करतायत सिरियसली, ज्याच्याबद्दलचे गैरसमज थोडेसे आता दूर होऊन अनेक पालक हे खरंच आपण करावं का आपल्या पाल्यासाठी याबद्दल संशोधन करतायत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर खूपच बहुमोल माहिती दिलीस तू आम्हाला, एवढंच मी सांगेन. आणि जाता जाता तुझ्यासाठी दोन ओळी मला म्हणायला आवडतील की शब्दांचेच दिवे आणि शब्दांच्याच वाती, शब्दांच्याच दोऱ्यामध्ये गुंफावी ही नाती, शब्दांच्याच उजे शब्दांचेच व्हावे तोरण, शब्दांचीच रांगोळी आणि शब्दांच्या या उजेडात अमृता उजळून जाओ तुझ्या आयुष्याची दिवाळी. ही आमच्या तिघी थँक्यू सो मच तुला, खूप खूप तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि थँक्यू क्वारंटाईन कट्ट्यावर तू आलीस, इतक्या छान आमच्या सगळ्यांशी गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. मला तुम्ही इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं तुमच्या ग्रुप वरती क्वारंटाईन कट्ट्यावरती, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि मलाही खूप मजा आली दीपाली तुझ्याशी गप्पा मारायला. थँक्यू थँक्यू सो मच. तो आजचा भाग इथेच संपला असं मी जाहीर करते. थँक्यू.